नमस्कार, मी किशोर कदम आपल्यासमोर सांस्कृतिक महाराष्ट्र या लेखाचं अभिवाचन करण्यासाठी मी आलेलो आहे। सांस्कृतिक महाराष्ट्र, महाराष्ट्राचा सांस्कृतिक पट हा विविध झळाळत्या रंगछटांच्या ताण्याबाण्यांनी घट्ट विणलेला आहे। हे ताणेबाणे आहेत या भूमीच्या लोकपरंपरा, सांगीतिक ठेवा, चित्रशिल्पकलांच्या आदिम खुणा, अठरा पगड जाती जमातींच्या बोली, संत काव्याचा चिरंतन ठेवा, आध्यात्मिक उन्नयन, दृकश्राव्यनी सादरीकरणात्मक कलांचा वारसा यांच्या गहिऱ्या रंगात भिजलेले। महाराष्ट्राच्या पहाड खोऱ्यातून ते कोकण सागरी किनारपट्टीपर्यंत ही संस्कृती विकसित झालेली आपल्याला दिसते। औरंगाबादमध्ये अजिंठा वेरूळच्या प्रस्तरांमध्ये कित्येक शिल्पकारांच्या दशांगुळांमधील सर्जनशील किमयेने छिन्नी हातोड्यांच्या प्रहरांनी बौद्ध धर्म, शिवशक्ती आदि मिलन, मानवीय कामप्रेरणांचे देहाविष्कार, गजवृषभनी अश्वाकृती यांच्यासारख्या विषयांवर अलौकिक लेणी कोरलेली आहेत। महाराष्ट्राचे प्रतिभासंपन्न निसर्ग कवी नादो महानोर यांच्या अजिंठा या मेजर रॉबर्ट गिल व आदिवासी तरुणी पारू यांच्या संबंधावर आधारित दीर्घकाव्यात याची उत्कट प्रचिती येते। याच पार्श्वभूमीवर आपल्याला महाराष्ट्रातील दक्षिणेची काशी असे संबोधले जाणाऱ्या वाईमधील प्रस्तरीय हेमाडपंथी मंदिर व कृष्णा नदीकाचे प्रशस्त घाट यांच्या स्थापत्य शैलीचा कलात्मक विचारही करता येतो। तसेच वाईचे नाव उच्चारताच मराठी विश्वकोशाचे जनक प्राज्ञ पाठशाळेसारख्या संस्थांचे प्रणेते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचेही पुण्यस्मरण होते। महाराष्ट्राचा भक्कम शिलेदार असलेल्या सह्याद्रीच्या कुशीतील जव्हार, तलासरी, मोखाडा, पालघर, डहाणू यासारख्या आदिवासी बहुल भागांमधील आदिवासींनी वारली चित्रशैली जतन केली आहे। निसर्ग पशुपक्षी यांच्या सहसंबंधातून साकारलेल्या या चित्रशैलीला जागतिक स्तरापर्यंत नेण्याचं श्रेय जातं ते जीवा सोम्या माशे या ठाणे जिल्ह्यातील वारली चित्रकारा। महाराष्ट्राच्या या वारली चित्रकलेसोबतच कोकणातील समुद्रकाठचे लोकजीवन, निसर्ग, पशुपक्षी, देवदेवता, विशेषतः गणपतीचे लोभस्वानेस रूपबंध इत्यादी तजेलदार जलरंगाच्या माध्यमातून कॅनव्हासवर आविष्कृत करणारे दाभोलीचे ज्येष्ठ चित्रकार अरुण दाभोलकर यांच्या कॅनव्हासबद्ध चित्रांची सजीवता सतत खुणावत राहते। तसंच या अनुषंगाने वासुदेव कामत, दत्तात्रय पाडेकर, अनवर हुसेन यांच्यासारख्या नवनिर्मितीशील ज्येष्ठ चित्रकारांच्या कॅनव्हासवरल्या चित्रकृतींनी महाराष्ट्राचं चित्रदालन समृद्ध केलं आहे। महाराष्ट्रातील शालीन स्त्रीजीवनाचं सौंदर्य ज्या भरजरी राजवस्त्रांना अधिक खुलवलं आहे त्या पैठणीच्या उल्लेखा वाचून पुढे जाता येणं शक्यच नाही। पैठण व येवला येथील विणकरांच्या हातमागांवर टेपिस्ट्री शैलीतून हातविणकामाच्या विशिष्ट लाकडी मागावर अथक परिश्रमाने आणि कलाकुसरीने विणल्या जाणाऱ्या या रेशीम साडीची नवलाई काही वेगळीच आहे। स्त्रियांच्या भावविश्वातील मोर, पोपट, कमलदल, वेलबुट्टी अशा नक्षीकामातून या जादुई राजवस्त्राची निर्मिती होत असून महाराष्ट्राला यामुळे जागतिक वस्त्र निर्मिती क्षेत्रात मानाचं स्थान मिळालेलं आहे। महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावर कोळी आगरी बांधवांची संस्कृती सागराच्या लयबद्ध लाटांनी तादात्म्य पावलेली आहे। महाराष्ट्रीय लोकगीतांच्या खजिन्यातील कोळी आगरी गीतं हे विशेष लोकप्रिय आहेत। याखेरीज या समाजाची मत्स्याधारित पाककला ही खवय्यांच्या जिभेचे लाड पुरवणारी आहे हे देखील तितकंच खरं आहे। महात्मा गांधींनी दांडी पदयात्रेच्या प्रसंगी जे मूठभर मीठ उचललं होतं त्या मिठाला जागणारी ही कोळी आगरी जीवनशैली आहे। महाराष्ट्रातील भौगोलिक प्रदेशानुसार तेथील लोकजीवनातील बोली निश्चित झाल्या आहेत। आतापर्यंत कित्येक भाषाशास्त्रज्ञांनी या आगरी, अहिराणी, वराडी, खानदेशी, मालवणी, मीडिया, माडिया, गोंडांची बोली, झाडीपट्टीची बोली अशा विविध बोलींचा शास्त्रोक्त अभ्यास करून त्याचं उपयोजन व मीमांसा केलेली आहे। या बोलीभाषांच्या जतन संवर्धनात डॉक्टर गणेश देवी यांचं योगदान बहुमूल्य आहे। पुणे हे महाराष्ट्रीय संस्कृतीचं खरं प्रातिनिधिक शहर
इथलं राजा केळकर वस्तू संग्रहालय, महाराष्ट्र साहित्य परिषद, भांडारकर संस्था, शनिवार वाडा, सारसबागेतला आदि गणेश, देहू आळंदी या अनुक्रमे संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या आध्यात्मिक जीवनाशी एकरूप झालेल्या गावांशी असलेला पुण्याचा सहसंबंध, सवाई गंधर्व शास्त्रीय संगीतोत्सव, त्याप्रमाणे मराठी साहित्याच्या या क्षेत्रातील विविध श्रीविद्या, राजहंस, पद्मगंधा, गमभन यासारख्या दर्जेदार ग्रंथ प्रकाशन संस्था म्हणजे पुण्याच्या शिरपेचातील मानाचा तुरास आहे. महाराष्ट्रीय रंगभूमी व चित्रपट सृष्टी यांच्या गौरवशाली परंपरेचा इथे आवर्जून उल्लेख करावा असा वाटतोय. श्री विष्णुदास भावे या आद्य नाट्यकर्मीपासून सुरू झालेली नाट्य परंपरा संगीत रंगभूमी, प्रायोगिक समांतर समीप रंगभूमी याद्वारे व्यावसायिक रंगभूमीपर्यंत येऊन ठेपते. तर राजा हरिश्चंद्र या मुकपटापासून सुरू झालेला रजतपटाचा प्रवास कृष्णधवल माध्यमापासून ते आजच्या डिजिटल स्क्रीनपर्यंत येऊन ठेपलेला आहे. मराठी रंगभूमी राग गडकरी, विवा शिरवाडकर, वसंत कानेटकर, चिंतरेम खानोलकर, महेश एलकुंचवार, जयवंत दळवी, विजय तेंडुलकर, सती शाळेकर, सई परांजपे, विजया मेहता, चेतन दातार, अतुल पेठे यासारख्या दिग्गजांनी विश्वव्यापी केलेली आहे. तर मराठी चित्रपटसृष्टी ही भालजी पेंढारकर, राजा परांजपे, राजदत्त जब्बार पटेल, अमोल पालेकर, सुमित्रा भावे सुनील सुक्तनकर, सचिन कुंडलकर अशा प्रयोगशील चित्रपट निर्मिकांमुळे समृद्ध झालेली आहे. मराठी नाट्य चित्रपट संगीताची दुनिया पु ल देशपांडे, वसंत देसाई, आनंद घन, राम कदम, सुधीर फडके, श्रीधर फडके, हृदयनाथ मंगेशकर, भास्कर चंदावरकर, मीना खडीकर, आनंद मोडक यांच्या अनन्य साधारण सांगीतिक योगदानाचंच फलित आहे. तर अशी आहे आपल्या महाराष्ट्राच्या दगडांच्या देशा, राकट देशा, कणखर देशाची बहुपिढी संस्कृती. तिच्या गाभ्यात विविधतेतील एकतेचा कंद लसलसतो आहे. या कंदाला जे धुमारे फुटले आहेत त्यातून संस्कृतीचा आभाळानुगामी वृक्ष उगवणार आहे. संगीत, नृत्य, गायन, चित्र, शिल्प, साहित्य, लोकपरंपरा यासारख्या भरगच्च फांद्यांनी तो आपले अजस्त्र बाहू पसरवून अवघ विश्वच कवेत घेईल हीच आदितृष्णा या संगीत वृक्षाच्या मूल विस्तारात सामावलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद.